कल्याण डोंबिवली में रिक्शा वालों ने मनमाना किराया वसूलना शुरू कर दिया है, जिसके चलते आम यात्रियों को तकलीफों का सामना करना पड़ रहा है। इन रिक्शा चालकों पर आरटीओ के तरफ से कोई कार्रवाई नहीं की जा रही है और ना ही इस बात का समर्थन रिक्शा यूनियन कर रहा है। आइए लेते इस पर अधिक जानकारी। जे युनियन वाले ते लोक पण म्हणतात की आम्ही हे केलेलं नाही, वाढवलेलं नाही म्हणून। मग या लोकांनी तो बोर्ड कसं मारला? हे रिक्षा चालक आहे, ज्यांना विचार आहे यांनी बोर्ड लावलेले तिथे, जे युनियननी बोर्ड दिवसापूर्वी झालेली आहे वाढवर। हे साधारणतः 8-10 दिवस झाले, 10 दिवस पकडून झाला ना। तुम्हाला काय सांगितलं युनियनने भाडं वाढलं? हा, आम्हाला तेच सांगतात की आमच्या युनियनने भाडं वाढवलं म्हणून इथे भाडं वाढलंय। प्रवासी म्हणून तुमची काय मागणी असते? आमची प्रवासी म्हणून अशीच मागणी आहे, जे नॉर्मल चालते, दरवाढी आहे, महागाई आहे, सगळी गोष्ट आम्हाला मान्य आहे। सर्वसाधारण माणूस पण काम करतो, माझ्या हिशोबाने तरी पण भाडं वाढवा, पण एक लिमिटेशन देवा। इकडचं जर मीटरवरती रिक्षा गेली तर मिनिमम 21 रुपये बिल होणार तुमचं, तर यावरती इतकं बिल जाणार नाही। रिक्षा चालकाने धावाड केली नाही, मात्र आपल्या युनियनकडनं काय धावाड वगैरे केलेली आहे? नाही, आम्ही तरी अजून असं रिक्षावाल्यांना काही सांगितलं नाही। आम्ही आमची कायदेशीर लढाई चालू आहे, आमची कायदेशीर लढाई चालू आहे। आमची मागणी पण आहे की बाबा गॅस गॅस एवढा वाढत का, पहिले 20 रुपये होता, तरी आम्ही तेवढंच भाडं घेतो, आणि गॅस आता 80 रुपये किलो झाला आहे, तरी पण भाडं तेवढंच मिळतो आम्हाला। तर रिक्षावाल्यांच्या तर्फे आम्ही युनियनवाल्यांनी खूप वेळा म्हणजे वारंवार मागणी केली की बाबा भाडेवाढ करून द्या, पण अजून काय आम्हाला भाडेवाढ मिळाली नाही। त्यात स्पेअर पार्टचं भाडं हे वाढतं, पैसे वाढतात, मजुरी वाढते, ऑइल वाढतो, गॅस वाढतो, तरी आमच्याकडे कोण लक्ष देत नाही। पण आमच्या युनियनच्या तर्फे, लाल बावटा युनियनच्या तर्फे सतत आम्ही पाठपुरावा करतो की आम्हाला भाडे वाढून द्या, पण असं कुठे कोणत्याही रिक्षावाल्यांना आम्ही सांगितलं नाही की तुम्ही अनाधिकृत भाडे वाढून घ्या म्हणून। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।